करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यत्रे प्रकरण अठरावे प्राध्यापक राजवाड्यांची दशमी फर्स्ट इयरमधल्या जादा सहा महिन्यांच्या कालखंडात तिन्ही तुकड्या ॲफी थिएटरमध्ये एकत्र करून आम्हाला शिकविण्यात येत असे असे मागे सांगितले गणिताचा तास प्रिन्सिपल परांजपे घेत असत इंग्रजीचा तास आळीपाळीने प्राध्यापक के एन द्रविड आणि प्राध्यापक वासुदेव बळवंत पटवर्धन घेत असत दोघेही आपापल्या विषयाचे नामांकित शिक्षक होते तथापि प्राध्यापक द्रविड हे जितके गंभीर तितकेच प्राध्यापक पटवर्धन हे विनोदी आणि खेळकर त्यामुळे रँगलर परांजपे यांच्या तासाला अक्षरशः देवाप्रमाणे बसणाऱ्या आम्हा विद्यार्थ्यांच्या अवखळपणाला आणि थट्टा मस्करीला प्राध्यापक द्रविड आणि प्राध्यापक पटवर्धन यांच्या तासाच्या वेळी असा काही ऊत येत असे की काही विचारू नका प्राध्यापक द्रविड यांना श्वासोच्छवासाचा काही रोग झालेला असल्याने त्यांच्या गळ्याला भोग पाडून त्यातून श्वासोच्छवासाची व्यवस्था डॉक्टरांनी केली होती असा त्यावेळी विद्यार्थ्यांमध्ये प्रवाद होता मग खरे काय होते कोणास ठाऊक प्राध्यापक द्रविड इंग्रजी उत्तमच शिकवित असत ह्यात काही शंका नसे पण त्यांच्या शिकविण्यात तशी काही गंमत नव्हती हे दडपण आमच्यासारख्या चावट विद्यार्थ्यांना असह्य होई म्हणून त्यांच्या तासाला बसल्या बसल्या आमचा काहीतरी वात्रटपणा झाले आमच्या वर्गात साताऱ्याचे केशवाचार्य बाळाचार्य गजेंद्र गडकर हे होते सध्याच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रल्हादाचार्य गजेंद्र गडकर यांचे थोरले बंधू कॉलेजच्या वसतीगृहात ते राहत असत आपल्या खोलीतून वर्गात येताना ते एक अलार्म क्लॉक घेऊन येत आणि ते आपल्या बाकाखाली ठेवीत त्यांच्या मागच्या बाकावर मी बसे एकदा त्यांच्या बाकाखालचे घड्याळ मागच्या मागे हळूच उचलून मी घेतले त्यावेळी दीड वाजला होता तेव्हा पावणे दोनचा गजर लावून मी ते घड्याळ हलकेच जेथे होते तेथे ठेवून थे दिले हे काम इतक्या सफाईने मी केले की माझ्या शेजारच्या विद्यार्थ्याच्या सुद्धा हे लक्षात आले नाही वर्गात सर्वत्र शांतता पसरली होती प्राध्यापक द्रविड यांचा रुक्षणी कंटाळवाना आवाज ॲफी थिएटरमध्ये निनादत होता माझ्या आजूबाजूची मुले पेंगत होती पण मी मात्र द्रविड यांच्या शिकवण्याची टिपणे अत्यंत तल्लीनपणे माझ्या वहीमध्ये करीत असल्याचा एकंदर आव आणलेला होता इतक्यात पावणे दोन वाजले आणि केशवाचार्याच्या खालून अलार्म क्लॉकचा गजर असा काही ठनाठणा गरजू लागला की कुठून तरी वर्गावर एखादा बॉम्ब गोळा पडावा अशी सर्वांची स्थिती झाली क्षणभर काय घडते आहे आणि कुठून आवाज येतो आहे याचा कोणाला बोधच होईना वर्गाचे वातावरण अक्षरशः हादरून गेले केशवाचार्य भानावर यावयास तब्बल दोन मिनिटे लागली त्यांचे शरीर स्थूल असल्याने बाका खाली वाकून घाईघाईने घड्याळ बाहेर काढताना आणि त्यातील गजर बंद करताना त्यांची जी काही त्रेधा तिरपीट उडाली ती पाहून वर्गातल्या मुलांच्या हसता हसता मुरकुंड्या वडल्या प्राध्यापक द्रविड इतके चिडले की आपले शिकवणे बंद करून ते मुकाट्याने वर्गाबाहेर चालू लागले त्यानंतर केशवाचार्यांनी पुन्हा काही आपले अलार्म क्लॉक वर्गात आणले नाही प्राध्यापक वासुदेवराव पटवर्धनांच्या तासालाही एकदा आम्ही अशीच गंमत केली फर्ग्युसन कॉलेजच्या आवारातून पाण्याचा जो कालवा वाहत जातो तो आमच्यासारख्या उडान टप्पू विद्यार्थ्यांचे सर्वात मोठे आकर्षण होय ज्यावेळी आम्हाला कोणाचाही तास नसे किंवा ज्यावेळी एखाद्या प्राध्यापकाचा तास आम्ही बुडवीत असू त्यावेळी अद्भुतरम्य धाडसाच्या संशोधनार्थ भटकत फिरणे हा आमचा अत्यंत आवडता व्यवसाय असे या कालव्याच्या कडेला शेवरीसारख्या कापसाच्या बोंडांची झाडे उगवलेली असत ही बोंडे वाढली म्हणजे ती आपोआप उकलत आणि त्यांच्यातून सफेद मऊ म्हाताऱ्या बाहेर पडत अशा शेकडो म्हाताऱ्या आम्ही दोघा दोघाजौगा विद्यार्थ्यांनी एके दिवशी गोळा केल्या आणि ॲफी थिएटरच्या तिसऱ्या मजल्यावरून वर्ग सुरू होण्यापूर्वी तेथून ते खाली सोडून दिल्या तो तास प्राध्यापक पटवर्धनांचा होता ते जेव्हा वर्गात प्रविष्ट झाले तेव्हा एफी थिएटरच्या वातावरणात शेकडो म्हाताऱ्या इतरस्त उडत आणि तरंगत असलेल्या त्यांनी पाहिल्या फारच विचित्र दृश्य होते ते आता पुढे काय होते ते बघण्यासाठी आम्ही सारे विद्यार्थी अगदी चोरासारखे आपापल्या बाकावर गुपचूप बसून होतो प्राध्यापक पटवर्धन हे जितके कडक आणि संतापी होते तितकेच ते वृत्तीने अत्यंत विनोदी आणि खेळाडू होते तथापि कोणत्या वेळी त्यांचा कोणता सूर लागेल हे सांगणे फार कठीण असे पण त्या दिवशी त्यांची तब्येत जरा खुशीतच होती त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणात उडणाऱ्या म्हाताऱ्यांकडे त्यांनी हसून पाहिले आणि नंतर आमच्याकडे बघून ते शांतपणे उद्गारले यंग मेन लाईक यू शूड हॅव नथिंग टू डू विथ ओल्ड वुमेन तुमच्यासारख्या तरुणांनी म्हाताऱ्यांशी कशाला खेळत बसावे पटवर्धनांचा तो फर्मास विनोद ऐकून आम्ही पोट धरधरून हसलो पण ते हसू आमच्या विजयाचे नव्हते पराभवाचे होते आम्ही फर्ग्युसन कॉलेजात जावयाला नी इंग्रजीचे सुप्रसिद्ध प्राध्यापक वैजनाथ काशीनाथ राजवाडे सेवानिवृत्त व्हावयाला एकच गाठ पडली इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ ह्यांचे हे थोरले बंधू इंग्रजी आणि संस्कृत भाषा यांच्या घरी पाणी भरत असत असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये स्वभावाने हे अत्यंत वृक्ष आणि कडक असत न्यू इंग्लिश स्कूलचे हे सुपरिटेंडेंट असताना शाळेच्या प्रवेशद्वारावर हातात लांब लचक वेताची छडी घेऊन उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तळ हातावर टाचा उंच करून हे फटके मारित असत हे मागेच सांगितले कॉलेजात इंग्रजी शिकवित असताना विषयाच्या अनुषंगाने जर कोठे विनोदस्थळ आले तर ते एकदम थांबत आणि गंभीर चेहरा करून विद्यार्थ्यांना सांगत बॉईज नाऊ यू कॅन लाव मुलांनो इथे तुम्ही हसा आपल्या पत्नीशी सुद्धा हे किती कडक असत त्यासंबंधीची एक दंतकथा त्यावेळी कॉलेजमध्ये प्रचलित असे ती अशी की राजवाडे रोज सकाळी नेहरीसाठी दशमी खात असत अनेक वर्षांचा त्यांचा हा परिपाठ असे एकदा एका दिवाळीत त्यांच्या पत्नीने अनारसे करंजा लाडू वगैरे रीतीप्रमाणे केल्या पुरुषांच्या आंघोळीच्या दिवशी सकाळी राजवाडे नेहमीप्रमाणे न्यारीला बसले दिवाळीचा दिवस बोलून चालून तो दशमी कशी वाढायची तेव्हा त्यांच्या बायकोने भीतभीत विचारले एक अनारसा वाढू का राजवाडे गंभीर स्वरात म्हणाले दशमी बायकोने पुन्हा धीर करून विचारले एखादी करंजी राजवाडे आवाज चढवून म्हणाले ओनली दशमी शेवटी निर्वाणीच्या स्वरात बायकोनी विचारले निदान लाडू तरी घ्या तेव्हा राजवाड्यांचा धीर सुटला ते तार स्वरात ओरडले नो नो नथिंग बट दशमी राजवाड्यांना चिंतामणी नावाचा मुलगा होता तोही पुढे नामांकित प्राध्यापक झाला मुंबई विश्वविद्यालयाच्या प्रत्येक परीक्षेत त्याने पहिला वर्ग मिळविला होता पण त्याचा राजवाड्यांनी भयंकर छळ केला रात्री नऊच्या पुढे आपल्या घरात दिवा जळता कामा नये असा राजवाड्यांचा दंडक होता पण चिंतामणी रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत आपल्या खोलीत दार बंद करून अभ्यास करीत बसायचा बाहेर राजवाडे ओरडायचे चिंतू अकरा वाजले दिवा बंद कर आतून चिंतू क्षीण आवाजात म्हणायचा पण दादा मी फर्स्ट क्लासमध्ये यावे अशी तुमची इच्छा आहे ना त्यावर राजवाडे म्हणावायचे मला तुझा फर्स्ट क्लास नको आधी दिवा बंद कर पिता पुत्राच्या ह्या संवादाचे एक अश्लील विडंबन आमच्या कॉलेजात त्यावेळी प्रचलित असे चिंतामणीचे लग्न कॉलेजात येण्यापूर्वीच झालेले होते हे लक्षात धरूनच हे विडंबन वाचावे एकदा एका दिवशी त्याच्या खोलीत रात्रो अकरा वाजता दिवा जळत असलेला बाहेरून राजवाडांनी म्हणे पाहिला त्यावर ते संतापून एकदम ओरडले चिंतू दिवा बंद कर चिंतामणी आतून लाजत लाजत ओरडला की दादा तुम्हाला नातवंडे नकोत का त्यावर दादा खेकसले चिंत्या मला तुझी ती नातवंडे नकोत नी पतवंडे नकोत तू आधी दिवा बंद कर राजवाडे सेवानिवृत्त होण्याच्या एक वर्ष आधी म्हणजे एकोणवीसशे चौदा साली दोंडो केशव उर्फ अण्णासाहेब कर्वे हे फर्ग्युसन कॉलेजातून निवृत्त झाले होते हे गणिताचे प्राध्यापक होते बी एच्या वर्गाला ते त्यावेळी मराठीतून गणित शिकवित त्यांच्या शिकवण्याच्या अनेक गमती आम्ही त्यावेळी ऐकलेल्या होत्या अनुनासिक स्वरात आणि खणखणीत आवाजात ताना घेतल्यासारखे ते कापरे कापरे बोलत असत त्यांच्या शिकवण्याची तर्रा अशी असे समजा एखाद्या विद्यार्थ्याला गणितामधली एखादी पायरी नाही कळली कर तर कर्वे त्याला विचारीत इथे नाही कळले चल मागे इथे नाही कळले चल मागे आता इथे कळले मग चल पुढे माझ्या प्रेमवीर चित्रपटात कर्व्यांच्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीने बोलणारा एक प्राध्यापक मी चितारला आहे राजवाड्यांच्या सेवानिवृत्तीची मी हकीकत सांगत होतो त्यांना कॉलेजातर्फे निरोप देण्याचा समारंभ ॲफी थिएटरमध्ये झाला त्यावेळी ते त्यांच्या गुणगौरवांची पद्ये ज्या पाच कवींनी केली त्यात मी एक होतो बाकीचे चार कवी म्हणजेच वा गो मायदेव पुढे प्राध्यापक झाले लशी चौधरी वेणुताई केळकर आणि काव्यविहारी धो वा गद्रे माझ्या कवितेची पहिली ओळ लोभ असा वा असा गुरुवरा छात्रगणावर संतत आपुला अशी होती समारंभात जमलेल्या प्रचंड श्रोतृवृंदासमोर स्वतःचे काव्य म्हणून दाखवण्याचे धैर्य त्यावेळी माझ्यामध्ये नव्हते म्हणून ते माझे पद्य विश्वास आनंद सत्राळकर यांनी म्हणून दाखविले तेव्हापासून कॉलेजातील काही लोक मला कवी म्हणून ओळखू लागले पहिल्या सहा माईत कॉलेजचे एक स्नेहसंमेलन झाले त्याचे अध्यक्ष प्राध्यापक वैजनाथ काशीनाथ राजवाडे यांनाच निवडण्यात आले त्यांनी अध्यक्षीय भाषणासाठी बुक ऑफ जॉब हा विषय निवडला दुपारचे जिलबीचे सुग्रास भोजन झाल्यानंतर राजवाड्यांचे अध्यक्षीय भाषण ऐकण्यासाठी आम्ही जेव्हा हॅपी थिएटरमध्ये गेलो तेव्हा जुन्या करारामधल्या एका अत्यंत वृक्ष आणि निरस विषयावर आपल्या प्रवचनाचे चराट वळावयाला जेव्हा त्यांनी सुरुवात केली तेव्हा पोटातल्या पोटात जिलब्या ओकून पडत आहेत की काय अशी आमची स्थिती झाली असल्यास नवल नव्हते जून एकोणीसशे पंधरामध्ये विश्वविद्यालयाच्या नव्या वर्षाला प्रारंभ झाला आणि आमच्या फर्स्ट इयरच्या अभ्यासाला खरीखुरी सुरुवात झाली फर्स्ट इयरचे इंग्रजी आम्हाला प्राध्यापक वामनराव काळे आणि प्राध्यापक गोपाळराव तुळपुळे शिकवित असत वामनराव काळे हे मोठे बुद्धीचे आणि मार्मिक गृहस्थ होते न्यायमूर्ती रानडे यांच्या पदरी वाचकाचे काम त्यांनी काही वर्षे केलेले होते अर्थशास्त्रज्ञ म्हणून जरी त्या काळी त्यांचा लौकिक पसरला नसला तरी निरनिराळ्या कारणांमुळे त्यांचे नाव महाराष्ट्रात परिचित होते मासिक मनोरंजनमध्ये प्रसिद्ध झालेली हौजापूरची क्रिकेट मॅच ही त्यांची विनोदी गोष्ट आणि पिकविक पेपर्स या डिकन्सच्या कादंबरीचे त्यांचे हप्त्या हप्त्याने प्रसिद्ध होणारे मराठी रूपांतर चांगलेच गाजलेले होते त्यावेळी फर्ग्युसन कॉलेजातले अनेक प्राध्यापक मासिक मनोरंजनमध्ये लिहित असत प्राध्यापक वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सारेच विलक्षण नावाची एक कादंबरी सांगलीच्या राजेसाहेबांच्या प्रेमविवाहाच्या प्रकरणावर लिहिली होती तिनेही चांगलीच चा खळबळ माजवली होती सांगलीकरांच्या दबावामुळे ती मध्येच बंद करण्यात आली बेन जॉन्सनच्या एका विनोदी प्रहसनाचे विक्षिप्त राव म्हणून वामनराव काळ्यांनी भाषांतर केले होते त्यात स्त्रीपात्र नसल्याने त्याचे प्रयोग त्या काळी अनेक शाळांमधून होत असत प्राध्यापक काळे इंग्रजी अत्यंत घाईघाईने पण सफाईने बोलत असत पण उच्चाराच्या दृष्टीने ते शकार होते फ्रान्सिस अॅटरबरी ह्या नावाचा उच्चार ते फ्रान्सिस अटरबरी असा करीत तो ऐकून आमची खूपच करमणूक होत असे बाकी अस्खलित इंग्रजी वक्तृत्वापलीकडे त्यांच्या शिकवण्यात दुसरे काहीही आकर्षण नसे प्राध्यापक तुळपुळे आम्हाला सर वॉल्टर स्कॉटचे मार्मियन शिकवीत ते शिकवताना मेहनत खूप घेत बारीक सारीक शब्दांचा अर्थ समजावून सांगत पण त्यांचे शिकवणे चटकदार नसे हसताना तर त्यांना आम्ही कधीच पाहिले नाही प्राध्यापक व्ही डी गोखले नी प्राध्यापक बोंडाळे हे आम्हाला गणित शिकवित आणि पुढे शिक्षणतज्ज्ञ म्हणून प्रसिद्धीस आलेले प्राध्यापक यम आर परांजपे हे आम्हाला सायन्स शिकवीत यम आर हे उत्कृष्ट शिक्षक होते त्यांच्या बारक्या खणखनित आवाजात ते अस्खलित इंग्रजी बोलत पण सायन्स म्हटले की माझ्या अंगावर काटा उठे म्हणून त्यांच्या शिक्षणाचा फायदा आम्हाला कधीच करून घेता आला नाही पी डी गोखले आणि यम आर परांजपे हे दोघे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक त्याच वर्षी राजीनामे देऊन फर्ग्युसन कॉलेजातून निघून गेले ह्या गोष्टीचा येथे उल्लेख करणे जरूर आहे दोघेही प्राध्यापक हे टिळकपंथीय म्हणजे झाल राजकीय विचारांचे होते प्रिन्सिपल परांजपे हे नामदार गोखल्यांच्या पंथाचे म्हणजेच प्रागतिक पक्षाचे होते आणि त्याच विचारसरणीची छाप फर्ग्युसन कॉलेजावर पडलेली होती अशा परिस्थितीत व्ही डी गोखले नी यम आर परांजपे ह्यांनी फर्ग्युसन कॉलेजात फार वेळ तक धरणे शक्य नव्हते त्यांच्या राजीनाम्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे फारच नुकसान झाले कारण आपापल्या विषयातले हे दोघेही अग्रगण्य शिक्षक होते प्राध्यापक यम आर परांजपे यांनी पुढे आपल्याला शिक्षणशास्त्राच्या प्रसाराला वाहून घेतले प्रोग्रेस ऑफ एज्युकेशन हे इंग्रजी मासिक काढून त्यांनी दुय्यम शिक्षणाची फार मोठी सेवा केली प्राध्यापक व्ही डी गोखले हे स्वदेश सोडून फिलिपिन्स बेटात गेले तेथे मॅनिला विश्वविद्यालयात ते, विश्व ते गणिताचे प्राध्यापक झाले तेथेच लग्न करून ते स्थायिक झाले पुन्हा ते कधीही स्वदेशी आले नाही थोड्या दिवसांपूर्वीच ते मयत झाल्याचे समजते समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद